crazy boy. He's a new to the street, he's a crazy boy. Got a new kind of style, he's a crazy boy. Never, 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 ever try to get him down. He's a combination of a class and mind. कोणाला पैस लावायची आहे बोला. अरे माझे घे. चल यार, चल यार, पण मस्त वाटलं, मजा आली ना. हॅलो, अरे सगळे कुठे निघालात? अजून पैज संपली नाहीये. हे आहेत पैजेचे पैसे. जर मी हरलो ना तर तुला डबल अमाऊंट देईन. कोण आहेस रे बाबा तू? एक हाफ साईज आहे, दुसरा डबल साईज आहे. तुम्ही फायरिंगशी मृत्यूचा खेळ खेळणार? खेळायला साईजची गरज नसते, माणूस धाडसी पाहिजे. आणि जर तुझ्या हिंमत असेल ना तर एकटाच पुरेसा असतो. अच्छा, कोण आहे तो? बरोबर नेम धरणारा वीर आहे. आवाज ऐकून शिकार करणारा शिकारी. पराजयाला विजयात बदलणारा खेळाडू. वाईट काळात हात देणारा रक्षक. ए, बिल्डअप खूप झालं. कोण आहे रे तो? तो बघ, हा ठीक आहे, मग तुम्ही याच्यावरच पैसा लावा. आणि जिंकला तर एकाचे चार देईन. अर्जुन, अर्जुन, अर्जुन. पप्पा जेवायला वाढा ना. पप्पा भूक लागली, लवकर वाढा ना. अरे मी खूप टेन्शन मध्ये आहे. टेन्शन नाही पप्पा, एक्सपेक्टेशन. जसं मराठी सिनेमाचा पहिला प्रीमियर शो पाहायला हवा तसा तुमच्या गरम हाताचं गरम अन्न उचलून तोंडात बॅटिंग करायला हवी. हे काय पप्पा? तू बॅटिंग करशील तर बॉलिंग मला करावी लागेल ना. अरे देवा, मला रोज हे खाऊ घालून तुम्ही का त्रास देतात? सकाळी बघावं तर खिचडी, दुपारी मिळतो दही भात आणि रात्री या नाचणीचा लाडू. नाचणीच्या लाडूला कमी समजू नकोस, ह्यात विटामिन्स भरपूर असतात. हे खाल्लं तर आजार मुळा सकट दूर होतात. मुकाट्याने खाऊन घ्या. तुम्ही फक्त डायलॉग मारा, पण तुम्ही कधी चांगला पदार्थ करून खाऊ घालू नका. तू एखादी चांगली मुलगी बघून लग्न कर, तीच तुला चांगला स्वयंपाक खाऊ घालेल. का पप्पा, मीच का लग्न करू? तुम्ही का ना लग्न करतात? अरे जाऊ दे ना, ह्या वयात मला कोण मुलगी देणार? हा अरे यार, तुम्ही काय आहात तुम्हाला काय माहित नाही पप्पा. तुमची फिट बॉडी बघून शेजारची तीन आठी तुमच्या बॉडीवर बोल्ड झाली होती.
कोण आंटी रे? जेव्हा सकाळी उठून तुम्ही फ्रेश व्हायला बाहेर जाता तेव्हा दारात उभी राहून तुमची बॉडी पाहत नाही का ती तिरप्या नजरेने? ते परकत हने रे बाळा, ती बघते कुठेतरी वेगळीकडेच, तिच्याबद्दल असं काहीतरी बोलू नकोस बघा. काही असो पप्पा, पण मला डाऊट आहे. बघा बघा बघा, तुम्ही कसे लाजलात पप्पा, काहीतरी लफड नक्कीच आहे तुमचा. लाज बोलतोय तू, मुकाट्याने खाल्लाय तर चमच्यानेच मारेन तुला. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, पप्पा गाऊ झाला एक नंबर. मला सगळं समजतंय पप्पा, सगळं समजतंय पप्पा. अरे चल जेव. डोळ्यासमोर असं दृश्य असेल, एवढं छान वातावरण असेल, तर मलाही असं वाटायला लागलंय की कोणावर तरी प्रेम करावं. अबे प्रेम कधी असं ट्राय मारून कधीच मिळत नाही, ते तर आपोआप होत. तुला काय माहिती आतली गोष्ट, तो आपला जुनियर राजन आहे ना, अशा जोरदार पावसामध्ये छत्री घेऊन चालला होता. हवेने त्याची छत्री मागे उडाली, तेव्हा एका सुंदर मुलीने त्याची छत्री त्याला आणून दिली. छत्री एक्सचेंज करायच्या गॅप मध्ये हार्ट एक्शन झाले आणि ती मुलगी त्याची गर्लफ्रेंड झाली. मी तुझी कहाणी खरी का मानू रे? अरे मी गोष्ट नाही सांगत आहे, मी पाहिलेला सांगतोय. अरे तुझी शपथ यार. मी खरं मानतो, पण मी माझी छत्री जेव्हा हवेत उडवेन तेव्हा ती मला लवकर मिळेल का? वाट कसली पाहतोय, उडव ना. अरे यार काळी छत्री काय देतोस, कलरफुल छत्री दे ना. अरे गर्लफ्रेंड सापडल्यावर तुला कावळा सुद्धा कलरफुल दिसायला लागेल. ही घे छत्री, चल उडून टाक. चल तू म्हणतो अरे यार. अरे अरे लवर, तुला हवी होती म्हणून छत्री उडवलीस की मला हवी होती म्हणून? अरे नको, मला नको बाबा. एक्सक्यूज मी, ही छत्री तुमची आहे? हो माझी आहे. हाइट 6 feet, गव्हाळ रंग, ऑल पार्ट्स फाइन, मन सुद्धा साफ आहे. आमच्या मित्रावर प्रेम करशील का? जी मुलगी छत्री आणून देईल ती त्याची गर्लफ्रेंड म्हणेल अशी आम्ही पैज लावली होती. पैज लावल्याने कोणाशी प्रेम चढत नाही, प्रेम आपोआप होत. लक्ष्मी, लक्ष्मी काय हो? इथे मी माझा मोबाईल ठेवला होता, तू पाहिलास का? पण तुम्ही ओरडून कशाला बोलताय? अरे तुला काही विचारायची सोयच नाहीये, तू फोन पाहिलास का? मला काय माहिती, इथेच कुठेतरी असेल, शोधा तुम्ही. बघ फालतूच्या गोष्टीत वेळ वाया घालवू नकोस, जे विचारतोय त्याचं उत्तर दे. हे बघ मला आधीच उशीर झालाय, बोल ना. बरोबर आहे, मी काहीही बोलले तरी तुम्हाला ते फालतूच वाटतं. तुम्हाला दोष देऊन काय फायदा, तुम्हाला पसंत करणारे माझे बाबाच होते ना, त्यांनाच दोष देते मी. ए ए ऐक माझं, ऐक, प्रत्येक लहान लहान गोष्टीला लग्नापर्यंत नेऊ नकोस. तुझ्याशी लग्न करायला मी काय स्वयंवरात नव्हतो आलो, माझ्या बाबांनी सांगितलं आणि मी लग्नाला होकार दिला आणि आता भोगतोय. तुम्ही काय भोगताय? काही नाही, जे काही भोगते ते मी. तुमच्याशी लग्न करण्यापेक्षा एखाद्यावर प्रेम करून लग्न केलं असतं तर माझं लाईफ चांगलं झालं असतं, मला जगणं कठीण होऊन बसलंय. मग असंच का नाही केलंस, मला लग्नाला होकार का दिला? तुम्हा दोघांचं हे रोजच झालंय, आता काय झालं सांगा. अगं बघ ना बाळा, मी हिला माझा फोन विचारतोय आणि ही बघ ना इथे आहे. ए इकडे ये, तू फोन का घेतलास? बोर होत होत म्हणून गेम खेळायला घेतला. तू पण ना, तुझ्यामुळे इथे महाभारत झालं असत, जा जाऊन खेळ. हा माझ्या फोनशी खेळतोय आणि तुला माहित देखील नाही की फोन घेतलाशी. फोन मिळाला ना, आता गप्प बस. आता बाय बाळा, माझं नशीबच फुटलंय काय सांगू. माझं नशीब फुटकाय. अरे नंदिनी पास कर इकडे. ए इकडे ये नंदिनी, इकडे पास कर. ए काय अशी करतेस? अगं इकडे बघ ना. ए हा टक टक टक. हा लो
ये माझी चेन कुठे पडली? नंदू काय झालं? माझी चेन हरवली यार. सकाळी तर होती ना. हो पण आता सापडत नाहीये. चला ग सगळे शोधूया. इकडे पाहिलंस का? इकडे बघूया. मिळाली का? अगं नंदू काय एवढी दुखी होतेस त्यासाठी? दुसरी चेन घेऊया ना, एका चेन साठी एवढं करडतेस. ती हरवली तर दुसरी घेऊन द्याला. माझी आई आता या जगात नाहीये. माझ्या आईनी दिलेलं ते शेवटचं गिफ्ट माझ्याकडे होतं, त्यातच मी आईच्या आठवणी बांधल्या होत्या. पण आज ती पण हरवली मी, म्हणून खूप वाईट वाटतंय. सॉरी यार नंदू, कळत नाही मी काय बोलले ते. आपण एक काम करूया, प्रिन्सिपलकडे जाऊन कंप्लेंट करूया. तुझी चेन हीच आहे का? हो सर, हीच आहे. हे थँक्यू. हक्क माझा नाही बाळा, दुसऱ्या कोणाचा आहे. सायन्स स्टुडंट अर्जुन आहे, त्यालाच ही कॅम्पस मध्ये पडलेली दिसली, त्यानेच मला आणून दिली. अरे यार, तुला दानवीर कर्ण बनायची काय गरज होती? एवढी महाग चेन सापडली होती, तू प्रिन्सिपलला नेऊन दिली. आपण रात्री फुल पार्टी केली असती. अच्छा, तुझी तर तुझी पर्सनॅलिटी बघ आणि मग पार्टी करतोय म्हणे. एक्सक्यूज मी. हो अरे तुम्ही. हो मीच, बोल ना काय काम आहे. इथे सायन्स स्टुडंट अर्जुन कोण आहे? मीच. थँक्स. माझी हरवलेली चेन तुमच्यामुळे परत मिळाली म्हणून. अरे पण एवढ्याशा गोष्टीसाठी थँक्स का? आजकालच्या मुलांना कोणतीही वस्तू सापडली तर ते विकून आधी पार्टी करतात. आणि तुम्ही माझी फक्त चेनच परत नाही केली आहे, पण माझ्या आईची आठवणही. निघते, बाय. चिंटू अजून झोपला नाहीस, काय करतोय? दिसत नाही का? टीव्ही पाहतोय. दिवसभर टीव्हीच तर पाहत असतोस. नंदू मला एक डाऊट आहे. तुझा डाऊट? मला जरा सांग. आपण सगळे आरामात दूध पितो, मग सिनेमात हिरोच्या रूम मध्ये हिरोईन रात्रभर दूध पाजायची वाट का पाहते? आई चिंटू, तू आधी 21 वर्षांचा हो, मग तुला आपोआप कळेल. आता जास्त बडबड करू नको, झोप मुकाटा. तुझं वय तर माझ्या वयापेक्षा जास्त आहे ना, तुला तर सगळं माहित असेल, तर सांग ना. तू मुकाटाने झोपतोस का नाही की पप्पांना बोलव? हो पप्पांना का बोलवतेस? तुला माहित असेल तर सांग, नाहीतर मी माहिती काढून तुला सांगतो. तू दिवसेंदिवस ना उर्मट होत चाललायस, तोंड बंद कर. मला नाही झोपायचंय. दादा काय रे, काय झालं? 1 रुपया द्या ना, तुमचं नाव घेऊन पोटभर खाईन. 1 नाही 10 रुपये देईन. तुम्हाला आधी सांग की 10 रुपयांमध्ये कुठे पोटभर जेवण मिळतं? तुम्ही खूप चांगले आहात भाऊ, फक्त 1 रुपया मागितला होता, पण तुम्ही 10 रुपये देत आहात. जे वाईट लोक असतात ते तोंड फिरवून निघून जातात. अरे तुला अब्रूची पर्वा आहे का? ज्यांचे हात पाय सलामत असतात ते मेहनतीने खातात, तुझ्यासारखी भीक मागत नाहीत. अब्रूची पर्वा आहे म्हणून तर भीक मागतोय, नाहीतर काय केलं असतं? करून खाल्लं असतं. काय चाललं रंगपाची? सकाळी सकाळी गप्पा का मारताय तुम्ही? तुम्ही मालक आहात का? इतका वेळ मी लेबरशी बोलून माझा वेळ फुकट घालवला. अरे याचा ओनर मी नाहीये दादा, हेच आहेत माझे पप्पा. ठीक आहे, मला पैसे दे ना. कशासाठी बाळा? संडे आहे पप्पा, मला शॉपिंग करायचे. अरे दर आठवड्याला शॉपिंग करायला इथे काय पैशांचं झाड आहे का? झाड काय, इथे तर पैशांचं अख्खं जंगल आहे. पप्पा लवकर पैसे कडे ना. होत आहेत, हे घे पैसे आणि खुश राहा. हे घे 100 रुपयात जे काही मिळेल ते घेऊन टाक. पप्पा 100 रुपयात शर्ट आणि जीन्स घ्यायची तर सोडा, आत घालायची चड्डी सुद्धा मिळणार नाही. आज तुमच्या नावाने त्याला दम बिर्याणी खाऊ द्या. बरं मला खूप उशीर होतोय, मला तुमचं एटीएम कार्ड दिलं असतं तर पैसे तरी वाचले. पण बरोबर आहे, सांभाळू ना. पप्पा सांभाळून वगैरे काहीच सीन नाहीये, जेव्हा मी काढून घेईन ना तेव्हा स्वतःहून पाहून घ्या. आता निघू. पाहिलं ना, बापाला छंडी लावून गेलाय तो. वेटर हो सर, जरा कॉफी आणा. ओके सर. मग काय झालं? कोण तुझा बॉयफ्रेंड? एक्सक्यूज मी. येस मॅडम. 1 कॉफी प्लीज. ओके मॅडम. 1 मिनिट. येस मॅडम. इथे वॉशरूम कुठे? त्या बाजूला. थँक यू. हा मग? नाही यार माझं काही नाही, ती सांग. सर कॉफी. थँक यू. हे
अरे रडायचं नाही बाळा, रडायचं नाही. हे तुमचं मुलं आहे का? या घरातून बाहेर पडल्यानंतर मुलं सोबत असतील तर त्यांची काळजी देखील घ्या. आता हा पाण्यात पडला असता तर सॉरी सर, पुन्हा अशी चूक नाही होणार. हा ठीक आहे ठीक आहे, जा तुम्ही. कमाल आहे, कसे पालक आहेत ना या मुलाचे. एक्सक्यूज मी. अरे तुम्ही. मॅडम कॉफी. हा मग ही ती माझी उष्टी कॉफी आहे. आय एम सॉरी, मला माहित नव्हतं. अरे 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 अरे, एवढ्याशा गोष्टीसाठी सॉरी म्हणायची काय गरज आहे? पाहूनच लक्षात येतं की तुम्ही दोघे लव्हर्स आहात. लव्हर्स असल्यामुळे शेअरिंग आणि केअरिंग असणारच ना, यासाठी एवढं डोकं खराब का करताय? कंटिन्यू कंटिन्यू. माय डिअर स्टुडंट्स, देशाला एक प्रधानमंत्री, राज्याला एक मुख्यमंत्री, गावात एक जनतेचा प्रतिनिधी, तसंच कॉलेजमध्ये एक लीडर खूप महत्वाचा असतो. आणि मागच्या 2 वर्षांपासून लीडरशिपचं पद ज्या स्टुडंटकडे आहे त्या लीडरचं नाव आहे विकास. आजपर्यंत विकास समोर जिंकणं तर सोडाच, त्याच्या समोर उभा राहायलाही कोणी पुढे आला नाही. विकासच्या विरोधात जर कोणी विद्यार्थी इलेक्शन लढायला तयार असेल तर त्याला त्याचं नाव 3 दिवसाच्या आत नोंदवावे लागेल. त्यानंतरच इलेक्शनची तारीख अनाउन्स केली जाईल. डिअर फ्रेंड्स, देशाला बर्बाद करणारे राज्याचे करप्ट पॉलिटिशियन्स आहेत. गलित गुंड असतात, फिल्म मध्ये विलन असतो, तसंच कॉलेज मध्येही एक टार्गेट मुलगा आहे आणि तो टार्गेट मुलगा दुसरा कोणी नाही, विकास म्हणजेच विकी. अरे हळू बोल, विकासला कळलं ना तर तू तुझ्या लाईफचा दुःशासन बनेल. आणि तुला वाचवायला या कॉलेज मध्ये कधी कोणी श्रीकृष्ण येणार नाही. मालिके का नाही येणार? आपला अर्जुनने ठरवलं तर? नाही ठरवणार. द्रौपदी चीर हरण मध्ये आला होता श्रीकृष्ण. हा अर्जुन नाही, निघतो मी. तू विकासच्या अपोजिट इलेक्शन का नाही लढवत? एकतर तो मोठ्या बापाचा आहे, त्याच्या समोर कोणाचा चालत नाही, मग मी कशाला या भानगडीत पडू बाबा. गेल्या 2 वर्षांपासून विकासच स्टुडंटचा लीडर आहे, पण आजपर्यंत त्याने कोणतंच चांगलं काम केलं नाही. काम करायचं सोडा, कॉलेजला तरी येतो का कधी? आणि आला तरी वर्गात पाय ठेवत नाही, दादागिरी करतो फक्त. वादळासारखा येतो आणि सगळं सोबत घेऊन जातो. वादळाला टक्कर द्यायला सुनामीचीच गरज असते. डिअर स्टुडंट्स, इलेक्शन मध्ये नॉमिनेशन फॉर्म भरायला जो वेळ दिला होता त्यात फक्त 10 मिनिटांचा वेळ उरला आहे. जर आताही कोणाला आपलं नाव द्यायचं असेल तर येथे येऊन देऊ शकतो. जर कोणी आला नाही तर दरवर्षी प्रमाणे विकासच या वर्षी लीडर म्हणून अनाउन्स करावे लागेल. लास्ट 1 मिनिट रिमेनिंग. सर काय झालं बाळा, तुला विकासच्या विरोधात उभं राहायचं आहे का? मी नाही सर, अर्जुन. सर सर मी नाही, मी नाही उभं. व्हेरी गुड अर्जुन, कमॉन. अरे पण मी कसं काय उभं राहू शकतो? नाही नाही नाही, अरे कमॉन यार प्लीज. रवी तू तरी सांग ना यार. अरे नाही 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 नाही, सर सर हे जबरदस्ती आहे सर. व्हेरी गुड अर्जुन, कमॉन साइन कर. हे घे. All the best. Thank you, sir. विकी, तो अर्जुन आहे ना, तो तुझ्या विरुद्ध इलेक्शन मध्ये उभा राहणार आहे. विकास, माझे प्रिय मित्र प्रेमाने मला विक्की म्हणतात आणि बाकीचे माझं नाव घ्यायला सुद्धा घाबरतात. तसं इंट्रोडक्शन मला तुझं खूप आवडलं, मला खूप आनंद झाला. फक्त इंट्रोडक्शनच नाही, माझी इमेज पण दिमाखदार आहे. तुझी इमेज कशी डॅमेज करायची ते चांगलंच ठाऊक. जीव घालवायच्या आधी कॉलेज इलेक्शन मधून तुझं नाव मागे घे. मला वादळात फक्त घुसता येतं. Let's
जर तुम्हाला चांगल्या प्रकारे सांगितलं असतं की नॉमिनेशन मधून नाव मागे घे तर मी काही न विचारता मागे घेतलं असतं. पण तुम्हाला धमकावून खूप मोठी चुकी केली आहेस. गर्लफ्रेंडला हात देतो, फ्रेंडशिप मध्ये साथ देतो आणि पॅरेंट्सना शब्द देतो. तुमच्या सारख्यांना सरळ व्हायला एक चान्स देतो. सरळ हो रे. हे कोणी ऑर्डर केलं? मला नाही माहित. मी नाही केली ऑर्डर. का आश्चर्य वाटतंय का? ऑर्डर करण्याआधीच नाश्ता टेबलवर आलाय ह्याचा विचार करताय ना? हे बघा, इलेक्शन संपेपर्यंत इथे कोणी काहीही खाईल त्याचं बिल मी भरेन असं विकास म्हणालाय. एक प्लेट पुरी दे, एक प्लेट भाजी पाव, आईस्क्रीम विथ फ्रूट सॅलड. एखादा फिल्मस्टारची फिल्म लागली आहे का? एवढी मोठी रांग लागली ती. तो विकास आहे ना, त्याला सगळ्यांनी वोट द्यावं म्हणून सगळ्या स्टुडंट्सना एक महिन्याचा बसचा पास फ्री मध्ये वाटतोय. माहित नाही का, पण मला तर असं वाटतंय की हे इलेक्शन तर तोच जिंकणार आहे. तू काही म्हण, आजची मुलं न्यू टेक्नॉलॉजीचा उपयोग व्यवस्थित करतायत. तो कसं? सिरियल ला बघणारी कोणती स्त्री नाही, डायपर ना वापरणारा कोणता मुलगा नाही, सेलफोन युज न करणारा कोणताही हात नाही. हे तू काय बोलतोयस? बघ ना, सगळ्यांच्या हातात स्मार्टफोन आहेत. सगळ्यांच्या हातात स्मार्टफोन कसा आला तुला माहितीये का? कसा? इलेक्शन मध्ये स्वतः जिंकावं म्हणून त्या विकासने सर्वांना स्मार्टफोन गिफ्ट केलाय. तो विकास लिमिटच्या बाहेर खर्च करतो यार. जर एखाद्या पार्टीने त्याला तिकीट दिलं ना तर तो नक्की पीएम किंवा सीएम बनेल यार. अर्जुन, तू काहीतरी करशील असा विचार करून तुझं नाव दिलं, पण तू असा बिहेव करतोय जणू या इलेक्शनशी तुझा संबंधच नाही. तू पण काहीतरी गिफ्ट दे ना. अरे हा हसला का? डिअर स्टुडंट्स, 2017-18 चे कॉलेज इलेक्शनच्या मतांची मोजणी सुरू झाली आहे. त्याच्या पहिल्या राऊंडच्या काउंटिंग प्रमाणे विकास पुढे आहे. आणि आता दुसऱ्या राऊंडची मोजणी पूर्ण झाल्यावरही विकास अजूनही आघाडीवर आहे. तिसऱ्या आणि शेवटच्या राऊंडची मोजणी पण पूर्ण झाली आहे. आता काही वेळातच या निवडणुकीत कोण जिंकला आहे हे तुमच्या समोर येईल. या वर्षीच्या निवडणुकीत 2020 मतांच्या अंतराने अर्जुन जिंकला आहे. शांत. काय कन्फ्यूज झालायस का? तू सर्वांच्या हातात स्मार्टफोन्स तर दिला, पण मी सगळ्या फोनमध्ये स्मार्टली एक मेसेज पाठवला. कोणता मेसेज? डिअर फ्रेंड्स, आजकाल चार पैशांच्या लोभाने किंवा दारूच्या लोभाने अशिक्षित अडाणी लोकांना आपल्यासारखी लोक मतं देऊन तर जिंकवतात, पण नंतर त्यांना जाणीव होते की विकासारख्यांना मतं देऊन आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. म्हणून योग्य व्यक्तीला वोट देऊन तुमचं भविष्य उज्ज्वल करा, बाकी निर्णय तर तुमचाच आहे. हा मेसेज पाठवला होतो मी. निघतो. गुरु, तुला काही कळलं का? सगळ्या विद्यार्थ्यांनी बस पास, कॅन्टीन कुपन, सगळे मोबाईल, सगळं काही परत केलंय. तू इथे कधी आलास? हॅलो. असं काय बघतोयस? तू एवढी नटून थटून घराच्या बाहेर जाशील तर तुला बघणारे सोडतील का? ए वेड्या, तू ना सगळं काही खूप फास्ट शिकतोस. काही बोलतेस तर लॉस्ट बोलतेस, काही बोललो तर फास्ट बोलतेस. हा बरं, ते सगळं सोड. तुझ्या चेहऱ्यावर काही विचित्र लक्षणं दिसत आहेत. सांग काय गुपित आहे. ते सोडा ना गुरुजी, हे सांगा की मी कशी दिसते.
आज तर तू अगदी बावली दिसते आहे. खरं? हो. थँक यू. चल निघते. बाय. नाही काही कुठं चांगलं दिसत नाहीये. हा हा दिसतोय ना हिरो सारखा आता मी. तू कॉलेजला जातोस की मुलगी पसंत करायला? अरे यार खूप लेट झालाय मला. पप्पा मी कॉलेजला जातो. थांब जरा. काय पप्पा काय झालं एवढी अर्जन्सी कसली आहे? पप्पा मी कॉलेजला चाललो म्हणून घाईत आहे ना मी. मला सुद्धा एक गाडी अर्जंटली डिलिव्हर करायची. जाताना मला जरा वर्कशॉप पर्यंत ड्रॉप कर. ओहो मग लवकर रेडी व्हा ना पप्पा. राजा ओ लवकर करा पप्पा तुम्हाला नाही करणार. अरे एवढी कसं पप्पा आज माझा स्पेशल क्लास आहे की कुठे पप्पा? आज मला लवकर जायचं म्हणजे जायचंच आहे. ओ चल लवकर शर्ट घालाय. अरे राहू दे पप्पा आता लवकर निघायचंय. ठीक आहे तुम्ही आता रेडी झालात. चला 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 चला. हां ठीक आहे या. अरे आता काय पप्पा असा जाईन का? अरे तुम्ही पण ना पप्पा. अरे अरे काय पप्पा उतरा पटकन चला. अरे तू आज तर एकदम हवेत. अरे मी म्हटलं माझा स्पेशल क्लास आहे तुम्ही ऐकलंच नाही. अरे 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 जरा चावी तरी घेऊन जा. कसा मुलगा आहे. मी सोडलेला तीर आणि नेम कधीच चुकत नाही. चूक केली आहे त्या अर्जुनने विकासशी पंगा घेऊन. खूप चूक केली. या सगळ्यांचं कारण ती नंदिनी. नंदिनीने त्याला इलेक्शन मध्ये उभं केलं तिच्यामुळे अर्जुन जिंकला. आता तुझा टार्गेट नंदिनी आहे. ती नंदिनी अर्जुन नाही. नाही सोडणार दोघांना. अर्जुन कोणावर प्रेम जडलं तर त्याला दिवस रात्र काहीच समजत नाही. असं वाटतं की आपण नेहमी प्रेमातच बुडून राहावं. खरंच नंदू प्रेमात पडल्यानंतर आयुष्य कलरफुल होऊन जातं असं मी फक्त ऐकलं होतं. पण आज तो कलर देखील मी एन्जॉय करतोय नंदू. तू माझ्यावर किती प्रेम करतोस? सगळ्या गर्लफ्रेंड आपल्या बॉयफ्रेंडला नेहमी हात सडलेला डायलॉग का विचारतात? ठीक आहे मग नको सांगूस. माहितीये माझं एक स्वप्न आहे. काय आहे? की आपण रोमिओ जुलिएट सलीम अनारकली लैला मजनू सारखे ग्रेट लव्हर्स बनूया. आता तुला कोणी सांगितलं ते खरंच खूप ग्रेट लव्हर्स होते? काय बघ दोन प्रेम करणाऱ्यांना आनंदाचं उदाहरण बनून राहायला हवं. इतिहास बनून राहण्यात काहीच मजा नाहीये. तू ज्यांची नावं घेतलीस त्यांच्या आयुष्यात ट्रॅजेडी शिवाय कोणतंच प्रेम जिंकला नाहीये. काहींनी तर त्या प्रेमासाठी जीव दिला, काहींनी त्या प्रेमाचा त्याग केला. प्रेमाला जिंकण्याची हिंमत असेल तरच प्रेम करायला हवं, नाहीतर प्रेम हे करूच नये. माहिती नाही का कवीने काय सांगितलंय ते? प्रेम करूच नये आणि केलं तर जगाला घाबरू नये. आय हेट ट्रॅजेडी लव्ह स्टोरी. तुला माहिती आहे प्रेमाला जगात भिडून ना एक उदाहरण बनता आलं पाहिजे. अर्जुन काय आहे हे सगळं? का सर तुम्हाला काहीच माहिती नाहीये का? एज्युकेशन सिस्टमचा पूर्ण बिझनेस बनवून स्टुडंट्स कडून डोनेशन घेऊन आम्ही हे करू आम्ही ते करू अशी खोटी वचन देऊन फॅसिलिटीच्या नावावर लाखो रुपयाचं डोनेशन घेऊन बिल्डिंग वर बिल्डिंग बनवणं पुरेसं नाहीये. फॅसिलिटी देणं खूप जरुरी आहे सर. कोणत्या काळातले आपल्या लॅब मध्ये सगळे इक्विपमेंट्स? लॅब लगेच अपग्रेड करा. आपण किती वर्ष जुनी इक्विपमेंट्स आणि जुनी टेक्नॉलॉजी फॉलो करत राहणार आहोत? आज जे काही झालं त्याला जबाबदार फक्त तुम्ही आहात. अर्जुन मला या सगळ्या गोष्टी सांगून काही फायदा नाही बाळा. कॉलेजच्या ओनरशी बोल. कॉलेजच्या ओनरला देखील मी सांगणार आहे सर. स्टुडंट्स कडून पैसे घेऊन बंगला बांधून एसी रूम मध्ये बसणं चांगलं नाही आहे. प्रत्येक स्टुडंटच्या पालकांच्या मनात काय हे जाणून घेणं सुद्धा गरजेचं आहे सर. प्रत्येक स्टुडंटचे आई बाप दिवस रात्र मेहनत करून चार पैसे कमावून मुलांना शिकवायला इकडे पाठवतात. आमच्या मागे ते शेकडो स्वप्न उराशी बाळगून जगतायत. आमच्या सोबत जर काही वेडवाकडा झालं तर त्याला जबाबदार कोण आहे? ज्या बोलण्यावरून ऍक्शन घेणं शक्य नाहीये. तुम्ही ऍक्शन घ्या नाही तर घेऊ नका सर. पण माझी रिएक्शन हीच राहील सर. ज्यांनी मला जिंकवलं त्यांची काळजी घेतल्याशिवाय चार भिंतीत ब्लँकेट ओढून झोपणारा स्वार्थी पॉलिटिकल लीडर नाहीये मी. स्टुडंट लीडर मॅनेजमेंट आणि याचा फाउंडर कोण कोण आहे त्या सर्वांना एका तासाच्या आतमध्ये इकडे बोलवा सर.
नाहीतर वी बोन जस्टिस 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 मीडियाला फोन करा. हे लोक ज्या घोषणा देत आहेत त्यामुळे मॅनेजमेंट चिडून उठेल. यावेळी मीडिया आली तर ही भानगड आणखी मोठी होईल. मीडिया या कॉलेजची रेप्युटेशन खराब करून टाकेल आणि एवढं सगळं झाल्यावर ते लोक याला लात मारून हाकलून देतील आणि मग त्यानंतर मीच या कॉलेजचा किंग राईन. वी बोन जस्टिस वी बोन जस्टिस वी बोन जस्टिस वी बोन जस्टिस We born justice. We born Namaskar, justice. We born 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 justice. मीच आहे अर्जुन सर. स्टुडंट लीडर बनून तू स्वतःला प्रेसिडेंट ऑफ इंडिया समजायला लागलायस का? एका कॉलेजला लेटेस्ट टेक्नॉलॉजीने अपडेट करायला किती खर्च येतो तुला माहित आहे का? माफ करा सर, तुम्ही हे कॉलेज फ्री मध्ये नाही चालवत आहात आणि आम्ही इथे फुकटात देखील शिकत नाही आहोत. टीव्ही मध्ये पेपर मध्ये तुम्ही दिवस रात्र जाहिरात देऊन देऊन घराघरात पॅम्पलेट वाटून डोनेशनच्या रूपात आमच्या पेरेंट्स कडून लाखो रुपये घेता आणि त्यानंतर कॉलेजच्या मॅनेजमेंट कडे लक्ष देत नाही. ही गोष्ट मीडिया पर्यंत गेली तर कॉलेजचा काय तुम्हाला कल्पना आहे का? लेक्चरर आणि स्टुडंट मध्ये लव्ह स्टोरी झाली आहे का? स्टुडंट इथे गुंडागिरी करू लागले. या सर्वांचं कारण काय सर? हे बघा, उगाच या गोष्टी बोलून काहीच फायदा होणार नाहीये. प्रिन्सिपल घराच्या हेड सारखा असतो. लेक्चरर्स आमच्या पालकांसारखे आहेत. स्टुडंट्स त्यांच्या मुलांसारखे आहेत. एकूणच ही विद्यासंस्था एखाद्या कुटुंबासारखीच आहे आणि कुटुंबात लहान मोठ्या गोष्टी या सतत होतच राहतात. हा आमचा फॅमिली प्रॉब्लेम आहे, तो आम्ही स्वतः सॉल्व्ह करू. तुम्ही इथे आलात यासाठी आमच्या कॉलेज तर्फे खरंच थँक्स. कृपा करून तुम्ही इकडून प्लीज जा, इथे काही झालं नाही. अर्जुन, मी तुला आतापर्यंत चुकीचं समजत होतो. या कॉलेजच्या स्टुडंटच्या लीडर या नात्याने आणि या कॉलेजचा एक स्टुडंट या नात्याने तुझी जबाबदारी समजून तू या कॉलेजवर कलंक लागण्यापासून वाचवलं. तुझ्यासारखा जबाबदार विद्यार्थी या कॉलेजमध्ये ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आम्ही आजपर्यंत या कॉलेजसाठी फार काही केलं नाही, पण आता वेळ आली आहे की काहीतरी करावं. आज या क्षणी मी लॅब रिनोव्हेट करायला फंड रिलीज करतो अँड दिस इज माय प्रॉमिस. थँक यू सर, थँक यू सो मच. थँक यू सर. तुम्हा सर्वांना येथे बोलवण्याचा हेतू हा आहे की जसं तुम्हाला माहीतच आहे की आपलं हे कॉलेज सुरू होऊन 50 वर्ष झाली आहेत, म्हणून या वर्षी कॉलेज डेचं सेलिब्रेशन ग्रँड पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय मॅनेजमेंटने घेतला आहे आणि त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. अर्जुन सर, हा प्रोग्राम यशस्वी करण्यासाठी तुझा सहयोग सर्वात जास्त हवा आहे. शुअर सर. तसं अर्जुन, या वर्षीच्या कार्यक्रमात रोमिओ ज्युलियटचं नाटक किंवा गाण्याच्या स्वरूपात दर्शवावं असा विचार चाललाय माझा. ठीक आहे सर. माझ्या ओळखीचे एक रंगकर्मी आहेत, त्यांना बोलावून घेतो. त्यांची मदत मिळाली तर कार्यक्रम नक्कीच यशस्वी होईल. आणि ते कोण आहे सर? मूर्ख वेडा कुठला, नीट सरळ ऍक्टिंग पण करता येत नाही आणि आला ऍक्टिंग करायला. ए अरे, तू काय समजतोस स्वतःला? अरे ऍक्टिंग केल्यावर लोकांनी म्हणायला पाहिजे की वा काय ऍक्टिंग केलीये, कमाल केली ऍक्टिंग करणार. चल पळ जाऊन कुठेतरी गाई म्हशी चारायला जा. डॉक्टर राजकुमारजींचा विजय असो. डॉक्टर राजकुमारजींचा विजय असो. डॉक्टर राजकुमारजींचा विजय असो. हे हात हिंदुस्तानची संपत्ती आहे. ही 5 बोट 5 करोड हिंदुस्तानींच्या तोडीची आहे. मोठ बांधून ठोसा मारला तर श्वास घ्यायची हिम्मत राहत नाही माणसात. या अरे, हा तर आपला विष्णुवर्धन आहे रे. ऍक्टर बनणार? अरे माझ्या सारख्या ऍक्टर मुळे आमच्या सारख्या टॅलेंटेड ऍक्टर्स ना फिल्म इंडस्ट्री काम देत नाही. आता दाखवतो कला काय असते. ऐका, कला जेव्हा चरम सीमेवर असते तिच्या पुढे कोणी उभा कोण?
सर सुपर कॉमेडी चाललीये. मी काय कॉमेडी पीस नाहीये, मास्टर पीस आहे. हा कोणत्या फिल्मचा डायलॉग आहे? सगळी खिचडी माझ्या घरी बनते म्हणून मला माहित नाही कोणती फिल्म बनते. मी आजपर्यंत स्वतःला समजू शकलो नाही की मी काय. मोठ मोठ्या सुपर स्टार्सना शिकवलंय मी ऍक्टिंग कशी करतात. ऍक्टर्सला शिकवलं की वेड्याच्या कॅरेक्टर मध्ये कसं घुसलं जातं. जेव्हा सुपरस्टार अडकतात तेव्हा माझ्याकडे शिकायला येतात, माझ्याकडे. आणि माझ्याकडे येऊन माझे पाय पकडून बोलतात, गुरुजी मला ऍक्टिंग शिकवा. ऍक्टिंग करणं एवढं सोपं नाहीये, त्यासाठी आत्म्याला परमात्म्याशी जोडावं लागतं. म्हणजे जीवन. अरे नाही नाही, म्हणजे असं जाणवावं लागतं. अरे बस झालं आणि आता पुढे बोल. येस, मी इथे रोमिओ जुलियटची नृत्य नाटिका तुम्हा सर्वांना शिकवायला आलो आहे. ओके, आजपासूनच प्रॅक्टिस सुरू. जो प्रकाश या अश्रूच्या थेंबांमध्ये आहे तो सागरातून निघणाऱ्या मोत्यांमध्येही नाही आहे. हा शेवटचा आहे. पुन्हा कधी तुझ्या डोळ्यातून अश्रू तरी आले ना, तरी तो माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस असेल. फक्त तुझं कुटुंबच नाही, अख्खं जगच आलं तरी आपल्या प्रेमाच्या विरोधात गेलं ना, तरी मी तुझ्या सोबत आहे. खरोखरच रोमिओ जुलियटने सुद्धा एवढी प्रेमाची खोली गाठली असेल हो ना सर? सर भाऊ, हे दोघं एकमेकात ज्या पद्धतीने हरवलेत, मला वाटतं सूर्य पूर्वेहून नाही पश्चिमेहून उगवेल. कोणीही आवाज करायचं नाही. सगळे उठून बाहेर चला, चला 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 या, चला 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 चला, आरामात आरामात चला. नंदू सॉरी नंदू, ते मी हरवून गेलो होतो म्हणून. नंदू बस. हे काय ग, आज तू भाजीत मीठ कमी टाकले. हो, चुका शोधणाऱ्यांना ताकद पण दगड सापडतील. पाहावं तेव्हा माझ्या जेवणात त्रुटी शोधत असता. एक दिवस तरी प्रेमाने बोलता आहात का? अरे देवा, मी काहीही बोललो तरी तू त्याचा चुकीचा अर्थ लावतेस. मी नाही लावत, तुम्हीच लावत आहात. पाहावं तेव्हा माझ्या चुका शोधून तुम्ही टाकून बोलता. तरुण बहीण अजून घरी आली नाहीये, तिची जरा तरी काळजी आहे का? माझी बहीण कुठेही असली आणि काही केलं तरी चांगलीच राहणार. तुमची बहीण चांगली आहे हे मला सुद्धा माहित आहे, पण आजकालच्या जमान्यात मुलांची नजर चांगली नाहीये. मुली मर्यादित राहिल्या तर मुलांची नजर पण मर्यादित राहते. तू जेव ग, पाहावं तेव्हा बडबड करत असते. ती बघ, नंदू आली. नंदू लेट का झाला बाळा? कॉलेजमध्ये ड्रामाची प्रॅक्टिस होती. ऐकलं का, कॉलेजमध्ये ड्रामा प्रॅक्टिस होती म्हणून तिला उशीर झाला. तू पण ना. नंदू जा, जाऊन फ्रेश होणे आणि जेवाय बस. ठीक आहे दादा. नंदू, ओ इकडे आहेस. नंदू नंदू उठ ना, एवढ्या लवकर का झोपलीस? उठ ना. अरे यार मला झोपायचंय, जा ना इथून. मला तुझ्याशी बोलायचंय, उठ. सांगितलं ना मला डिस्टर्ब करू नको. असं का? ए ए, तुझा ओट कोणी चावला? चिंटू तू तुझं तोंड बंद ठेव यार, तुझ्या समोर हात जोडते मी. ओठ कोणी चावला? ते मुंगीने. हा तर मुंगी चावल्यासारखा नाही दिसत आहे. अरे माझ्या राजा, गप्प बस, प्रश्न विचारू नकोस. तुझ्या समोर हात जोडते मी, झोप आता. मला वाटत नक्कीच काहीतरी लपवलं जात आहे. विड्या झोप. गुड मॉर्निंग पापा. गुड मॉर्निंग. नंदू कुठे? ती ओट चावून झोपलीये. काय म्हणत होती? मुंगी चावलीये. ठीक आहे, शाळेला उशीर होतोय, तू जा. बाय पापा. बाय मम्मा. बाय.
मी सगळ्यांसमोर कशी जाऊ? माझा तर गुपितच फुटेल. नंदू, तू एवढी उदास काय? ते दादा मला माहिती आहे की माझी बहीण माझ्याशी कधीच खोटं बोलणार नाही. सांग मला. आय नंदू. अर्जुन तू कुठे आहे? नंदू काय झालं? नंदू तू रडतेस का अशी? नंदू 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 काय झालं? नंदू काहीतरी बोल ना. नंदू नंदू मी तुला काहीतरी विचारतो. नंदू नंदू हे काय आहे सगळं? तुला इथे बोलवायला मी रडायचं नाटक केलं होतं. अरे कोणी असं टेन्शन देतं का? मग काय, माझा प्रेमी माझ्यावर किती प्रेम करतो ह्याची टेस्ट घ्यावी लागेल. अच्छा, तर ही टेस्ट होती का? मग मी टेस्ट करू का? थांब ना. अरे थांब, अशी का पळतेस नंदू? ए थांब ना, अशी का पळतेस नंदू? थांब ना. हे प्लीज, हे नंदू. हे दादा, हाच आहे अर्जुन. थांब, जे करायचं नव्हतं ते केलं, आता चाललास? नाही सर, मी खूप सज्जन मुलगा आहे सर. रिसेंटली मी डिसेंटली बिहेव करायला शिकलो आहे सर. तुझी एवढी हिम्मत की तू माझ्या बहिणीवर प्रेम करतोस? सर तुम्ही पोलीस ऑफिसर आहात का? नाही. मग मोठे गुंड आहात का? नाही. इनकेस जरी असाल तरी तुमच्या बहिणीला म्हणजे माझ्या प्रेमावर प्रेम करण्याची हिम्मत आहे माझ्यात. घरात कोण आहे कोण नाही याची पर्वा केल्याशिवाय तू घरात घुसलास म्हणजे तुझ्यात हिम्मत आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. फक्त हिम्मतच पुरेशी असते प्रेम करण्यासाठी? सर प्रेमच नाही सर, लग्न करून संसार देखील करेन जर तुम्ही हो म्हणालात तर. मी नाही म्हटलं तुम्ही असं नाही करणार हे मला चांगलंच माहिती आहे. लहानपणापासूनच माझ्या बहिणीने माझ्याकडे जे मागितलं ते मी तिला आणून दिलंय. आज तुला मागितलंय तर नाही कसं म्हणू शकेन. हे बघ अर्जुन, तुम्हा दोघांच्या प्रेमात मला बॉर्डर बनायचं नाहीये. त्याचप्रमाणे तुम्हीही तुमची बॉर्डर पार करू नका. आधी शिक्षण पूर्ण करा, मग या सगळ्याचा विचार करा. सर थँक्यू, सर थँक्यू सो मच सर. सॉरी सर, येतो मी. हे माझ्या देवा, तू खरंच खूप ग्रेट आहेस. लखपती असो वा करोडपती असो किंवा मग अरबपती का असे ना, प्रत्येकाच्या लव्ह स्टोरीमध्ये कोणत्या ना कोणत्या वळणावर यू टर्न किंवा रॉंग टर्न सारखा लहानसा टर्निंग पॉईंट टाकूनच देतोस. पण माझ्या लव्ह स्टोरीमध्ये एक ट्विस्ट न टाकता माझ्या प्रेमिकेला सरळ गिफ्ट दिलंस तू. लाईफमध्ये रेस असायला हवी आणि प्रेमामध्ये चेस असायला हवी. जर हे दोन्ही नसेल तर लाईफमध्ये मजाच राहत नाही ना. लव्ह स्टोरी लहान असो किंवा मोठी असो, कोणता तरी लहानसा टर्निंग पॉईंट तरी दे ना देवा. प्लीज, मी तुझ्याकडे मागतोय देवा. जर मी ठरवलं तर आज आता इथेच याच वेळी तुला संपवू शकतो. पण माझी बहीण तुझ्या आठवणीत शॉक बसून कोमात जाऊ नये या गोष्टीची भीती आहे. तरीही हा विचार करू नकोस की मी तुम्हा दोघांना भेटू देईन. लक्षात ठेव की उद्यापासून तू माझ्या बहिणीला अवॉइड करशील. तुझ्यामुळे ती उदास होईल, तेव्हाच ती तुझ्या प्रेमाच्या जाळ्यातून बाहेर पडेल. काय आश्चर्य वाटतंय की मी अचानक अशा गोष्टी का करू लागलो? काही वेळापूर्वीच माझ्या बिझनेस पार्टनर मल्टी मिलेनियर बिझनेस मॅग्नेट मनोज वर्माला वचन दिलंय. हे बघे, तिथे गल्फ मध्ये ज्याच्याकडे तेलाची विहीर आहे त्याला सोडून
पेट्रोलसाठी हात पसरणाऱ्या एका भिकाऱ्याशी मी माझ्या बहिणीचं लग्न करून देईन असं वाटलं तुला? इम्पॉसिबल. सासरे बुवा, मी तुला माझा सासरा बनवेन, तुझ्या बायकोला माझी सासू बनवेन आणि तुझ्या बहिणीला माझी बायको बनवणार हे फिक्स केलंय मी आता. माझ्या होणाऱ्या बायकोचा तो भाऊ आहेस म्हणून तुला भावाच्या जागी सासऱ्याचा मान देईन आणि मित्र बनवून साल्याचा मान देईन. सासरा बन, मामा नको बनूस. लहानपणी माझ्या हातात बाहुली होती, ती हिसकावून घेणाऱ्याच्या मानेवर चाकू ठेवून मी ती परत आणली होती. विचार कर, निर्जीव बाहुलीसाठी हातात चाकू घेऊ शकतो तर माझ्या होणारा जिवंत बाहुलीला असं सोडून देईन, डोकं ओढून टाकेन मी. माझ्या लव्ह स्टोरी मध्ये थ्रिल नाही असं मी वरच्याला सांगतच होतो. योग्य वेळी तू एंट्री मारली आहेस रे, तू तर मला एक ट्रेलरच दाखवलायस, पण मी जी तुला फिल्म दाखवेन ना त्याने तुझं बॉक्स ऑफिस मुळापासून उद्ध्वस्त होईल. तुझ्या सांगण्यावरून तुझ्या बहिणीच्या प्रेमाचा त्याग करणारा मी कोणी देवदास नाहीये. चक्रव्यूहाचा भेद जाणल्याशिवाय आज गुसणारा अभिमन्यू सुद्धा नाहीये, त्याचा बाप आहे अर्जुन. प्रेमासाठी हात देणाऱ्या या मुलाला क्षणाचाही वेळ देऊ नको. जराशी जरी गॅप मिळाली ना तरी मी तिला स्वतः ओढून घेऊन जाईन. ए, आज याला दाखवून द्या मी काय चीज आहे. जा. मी हरणारातला नाहीये आणि तुलाही हरू देणार नाहीये. चुकूनही मला टक्कर देण्याची हिम्मत करू नको, सगळं संपून टाकीन मी. ओडिसा, आंध्र, तामिळनाडू, केरळ, बिहारच्या गुंडांमध्ये तिला लपून ठेव तू. क्लायमॅक्स पर्यंत तू तुझा खेळ खेळत राहा आणि मी माझा खेळ खेळत राहीन. जर मी ठरवलं तर आज आता इथे याच वेळी तुला संपवू शकतो. लक्षात ठेव, उद्यापासून तू माझ्या बहिणीला अवॉइड करशील. तुझ्यामुळे ती उदास होईल, तेव्हाच ती तुझ्या प्रेमाच्या जाळ्यातून बाहेर पडेल. अर्जुन, अर्जुन काय झालं तुला? काय झालं अर्जुन? तुझ्या भावाची भेट आहे. काय? गॉड गिफ्ट आहे, छोटासा अपघात झालाय. तुला काही झालं नाही ना? तुझ्या भावाचा आशीर्वाद असताना मला काय होणार आहे सांग ना. 100% खरं आहे. ते तर आहे. पालक त्यांच्या मुलावर कितीही प्रेम करू देत, आपल्या मुलांच्या प्रेमाचा प्रश्न येतो तेव्हा सगळं छोटं वाटतं. पण माझ्या भावाने मला एकही प्रश्नांना विचारता माझ्या प्रेमाला आनंदाने होकार दिला. खरं सांगते अर्जुन, मी नक्की काहीतरी चांगली कर्म केली असती म्हणून मला असा दादा मिळाला. अर्जुन तुला माहितीये का माझ्या घरचे किती चांगले, जे मी लहान होते काही मागितलं ते लगेच द्यायचे. अरे पुरे कर खूप झालं. एखाद्या मेगा सिरियल सारखी चालत नको राहूस तू. या जगात तुझ्या दादाशिवाय कोणाला दादा नाहीये का ग? केव्हापासून बघतो जुना ग्रामोफोन सारखी वाजतच चालली नुसती. माझ्या घरच्या गोष्टी तुला महत्वाच्या नाही वाटत? महत्वाच्या नाही, बोरिंग वाटतात मला. आज जर आपलं प्रेम जिंकले ना ते फक्त माझ्या दादामुळे. तो माझ्या प्रेमाला होकार देईल या आशेवरच मी तुझ्यावर प्रेम केलं. त्यांच्या बद्दल काही बोलताना 10 वेळा विचार करत जा. या जगात खूप भाऊ बहीण असतील पण माझ्या भावासारखा कोणताच भाऊ नाहीये. अशा भावासाठी पुण्य करावे लागतात, ही गोष्ट तू नेहमी लक्षात ठेव. हे नंदू, थांब. नंदू, नंदू कुठे चाललीस तू? नंदू, नंदू. शे, किती घमंड आहे ह्या मुलामध्ये. चूक त्याने केली पण एक कॉल केला नाही, मेसेज सुद्धा केला नाही मला. काही हरकत नाही, लवस किती एकमेकांशी भांडले तरी शेवटी मुलगा शेपटी हलवत येतो, मुली कधीच जात नाही. गुड मॉर्निंग. बॅड मॉर्निंग दादा. का बेटा, काय झालं? कॉलेजला का नाही गेलीस? नाही दादा, मन नाही होते आज. अर्जुन तुझी वाट पाहत असेल. तो वाट बघत असेल म्हणून मी तिथे जाऊ? तुला माहिती नाही तू किती घमंडी आहे. पुन्हा भांडण झालं. प्रेमात या सगळ्या क्षुद्र गोष्टी आहेत, जास्त टेन्शन घेऊ नकोस. अर्जुन खूप चांगला मुलगा आहे, जा. चांगल्या माणसात ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या तुझ्यात आहे दादा, अर्जुन मध्ये नाहीयेत. मला नाही जायचं कॉलेजला.
ठीक आहे, तुझी मर्जी, बाय. हाय नंदू. हा? तुझे दोन डोळे मला शोधत होते हे मला चांगलंच माहितीये, म्हणूनच काही ना बोलता कमर्शियल ब्रेक सारखी एंट्री घेतली आहे. कशी वाटली? हे नंदू, माझं ऐकून तरी घेणं नंदू. चल मान्य करतो मी तुझ्या घरच्यांबद्दल जरा जास्तच बोललो, हे मान्य करतो की माझ्याकडून जरा चूक झाली, पण आता माफ कर ना मला प्लीज. माफी मागतो तुझा हा प्रेमी अर्जुन. ए ए ए नंदू, नंदू नंदू. तू आहेस नंदू, हे बरोबर आहे का? काय झालं? जेव्हा मी झोपलो होतो तेव्हा तू तुझ्या बॉयफ्रेंडला सर्वांची ओळख करून दिलीस, पण माझ्याशी करून दिली नाहीस, हे बरोबर आहे का? बस एवढंच? चल तुझी पण ओळख करून देते. एक गोष्ट सांग, तू रणधीर आणि ज्युनियर राजकुमारचा सिनेमा पाहिलायस का? हो पाहिलाय. का? त्यात त्या दोन्ही लव्हर्सना कोणी भेटवलं होतं? कोणी? मास्टर मंजुनाथने. अगदी तसं, तुमची लव्ह स्टोरी पुढचे 100 वर्ष चालावी म्हणून या ज्युनियर मंजुनाथचा सपोर्ट घेणं गरजेचं आहे. म्हणून तू तुझ्या बॉयफ्रेंडचे सगळे डिटेल्स मला दे. मी माझ्या बॉयफ्रेंड बद्दल काय सांगू चिंटू, जेवढं बोलेन तेवढं कमी आहे. तो प्रेमासाठी वेडा आहे, तो पुढे पुढे तर मी त्याच्या मागे. स्वप्नांवर माझा विश्वास नव्हता आणि त्याने स्वप्न दाखवली. कधी एकटी राहत नव्हते, आता त्याच्या प्रेमात जगाला विसरून हरवून जाते. म्हणजे बॉल डान्स एकच आहे का? ते डुम डुम डोल रॉक अँड रोल. एक नंबरचा वेडा आहेस तू. अरे काय झालं बाबा, जरा खाली उतरा ना, सांगतो. हे कुठे जातोय? अर्जंट आहे पप्पा. हॅलो. हाय रोमियो, काय करतोयस? नंदू, मी पप्पांना गॅरेज मध्ये ड्रॉप करायला चाललोय. ओ, सासरी बुवांना ड्रॉप करायला चाललाय? सासरी बुवांना? मग तुझे पापा माझे सासरेच झाले ना? तू जरा जास्तच बोलतेस हा. ते माझे पप्पा वाट बघतात तिकडे, त्यांना जर आपल्याबद्दल कळलं ना तर मग झालंच. फोन ठेव, मी येतो तिकडे. वेडी कुठली? अरे प्रेमाची भानगड आहे का पप्पा? ते त्या दिवशी स्पेशल क्लास म्हणून कपडेही घालू दिले नाहीस आणि मला गॅरेजवर असंच सोडून गेलास, तेव्हाच मला कळलं की काहीतरी सुरू आहे. बरं, मुलगी कोण आहे, काय नाव आहे तिचं, बोलत का नाहीयेस? सांग ना. नंदिनी आहे. माझ्याच कॉलेजमध्ये आहे पप्पा. पप्पा माझं तिच्यावर प्रेम करते. आणि तू? हे बघ बाळा, हे सगळे खेळ मी खेळून झालोय. तू माझ्यासमोर ऍक्टिंग करू नकोस. हे सांग की तू तिच्यावर खरं प्रेम करतोस की नाही, बस. पप्पा ते बरं, तू सांगतोयस की नाही? माझं पण प्रेम आहे ना पप्पा. अरे ऐक 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 ऐक. अरे अरे सासरबुआ. ए, तू इथे का आलायस? अरे आपल्या घरात आपली माणसं नाही येणार तो कोण येणार सासरबुआ आपल्या घरात? स्वप्नात सुद्धा विचार करू नकोस. हो हो, ते पण बरोबरच आहे. आपलं घर म्हणाला मी इथे घर जावे थोडीच बनून आलेलो आहे. कुठेतरी दूरवर जाऊन झोपड्यात का होईना मी आणि नंदू चटणी भाकर खाऊन आरामात आमचं आयुष्य घालवू. ए, चल बाहेर निघ. 2 मिनिटं वाट बघा ना, माझी नंदू आली की मी तिला इथून घेऊन जाणारच आहे. अजूनपर्यंत तू माझा एकच चेहरा पाहिलायस. 4-5 चेहरे ठेवायला तुम्ही ब्रह्मा आहात की वक्रतुंडा? त्याही पेक्षा जास्त आहे, रावण आहे मी. अरे मस्करी करताय का सासरी बुवा? लहानपणी शाळेच्या नाटकात जो रावणाचा रोल केला होता तो अजूनही तुम्ही विसरला नाहीत वाटतं. ही मस्करी समजू नकोस. पाहायची आहेत का माझी 10 डोकी? 10 नाही 100 नाही 1000 डोकी का असे ना, मला काहीच फरक पडत नाहीये. माझं काही नाही करू शकत तुम्ही. आवाज करायची वेळ संपली, आता नाटक सुरू करूया. नाटक? हाय अर्जुन. हे हाय नंदू. ये बाळा, अर्जुन केव्हापासून तुझी वाट पाहतोय. हो ना. सॉरी अर्जुन. हे इट्स ओके, सासरेबुआ खूप छान कंपनी देत होते. सासरेबुआ? अरे नाहीतर काय. आता हे सांग, हे तुझ्यासाठी दादा आहेत की वडिलांच्या जागी आहेत? दादा वडिलांसारखे. माझ्यासाठी तर तेच आहेत, सालाच्या रूपात सासरेबुआ. आज एवढ्या लवकर कसे, स्पेशल क्लास आहे का? दादा संडे, मी आणि अर्जुन नंदी हिल्स ला चाललो. नंदी हिल्स चालले तर फिरायला? लग्नानंतर उटी किंवा स्वित्झर्लंडला नक्कीच घेऊन जाईन तिला मी. हे बघ बाळा, ते नंदी हिल्स ला जरा गुंडांचा त्रास वाढलाय. तुम्ही दोघं तिथे गेलात तर ते सुरक्षित नाही ठरणार.
दादा मी एकटी गेले असते तर प्रॉब्लेम होता, पण माझ्यासोबत हा आहे ना, जोपर्यंत हा माझ्यासोबत आहे माझं कोणी वाकडे करू शकत नाही. ओके 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 ओके, जा तुम्ही जा. बाय दादा. जा जा बाय. आता फेस तरी चेंज करा ना सासरबुवा. काय रिएक्शन आहे. ओके डॉक्टर, काही असेल तर मला इन्फॉर्म करा. ओके. तुम्हा सर्वांना काही झालेलं नाहीये, 8 दिवसांपासून असेच ऍडमिट आहात. कधी जाणार आहात? 8 दिवसच नाही, जोपर्यंत आमची मर्जी असेल तोपर्यंत राहणार. आल्याबरोबर सगळे बेड्स रिकामे असायला पाहिजेत, आणि आम्ही जे सांगितलं तेच पोलिसांना सांगायला पाहिजे, कळलं ना? अरे माझं नशीब, कुठे अडकलोय मी. चला. अशोक भाई, भाई तुम्ही हुकूम केला तर 5-10 लोकांना असंच उचलून आणेन. हे काय भाई नवी डील? तुमच्या बहिणीचं किडनॅपिंग का भाई? आधी तिला किडनॅप करा का ते मग सांगतो मी. हे बघ, तिला काही होता का माने. हे 1 लाख ठेवून घे. चल ओके भाई, काम होऊन जाईल. आता ही कुठे निघून गेली? नंदू, 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 नंदू. अरे जा जा मारा त्याला. यार एका उंदराला नाही पकडू शकत. उंदराला तर तुम्ही कधी पकडू शकाल, पण या वाघाला नाही पकडू शकणार. या जगात बहिणीला किडनॅप करणारे अनेक जण असतील, पण लवरला किडनॅप करणारा कोणी लवर नसेल. ए नंदू कुठे आहे? दादा. अरे अर्जुन, मी तुला बाहेर शोधत होते. दादा माहितीये काय झालं? ननी हिल्सून आम्ही बाहेर येतो. यांना तर सगळं माहितीये. तुम्हाला कसं माहिती? ऍक्च्युली आतमध्ये यायच्या आधी मी सगळं काही सांगून टाकलं. ठीक आहे नंदू, उशीर झाला, माझे पप्पा देखील माझी वाट बघत असतील. मी निघू. ओके बाय. येऊ का सासरे बुवा? बाय. दादा वहिनी कुठे? ती मंदिरात गेलीये. ओह, मंदिराचं नाव घेतलं म्हणून आठवलं.
हे घे दादा नंदीग्रामचा प्रसाद. हे काय मंदिरातला प्रसाद आहे. सगळे मला प्रसाद देणारच भेटतात. तू आहे तुम्हा सगळ्यांवर. एक नाही पाच नाही दहा लोकांना लगेच उचलून आणणार होतात ना. किडनॅपिंग पासून तिला एक दिवस वाचू शकला नाही. मग आयुष्यभर काय सुरक्षा देशील ही गोष्ट तिच्या डोक्यामध्ये घालून तिचं डोकं खराब करून त्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण करणार होतो मी. मग माझ्या बहिणीला त्या मुलापासून खूप लांब घेऊन जाईन असा विचार केला होता. मी काय केलं. तुम्ही जे काम केलं ना त्याने तो हिरो बनलाय. त्यामुळे त्या दोघांचं लव आणखीन स्ट्रॉंग झालंय. थू माझा सगळा प्लॅन फुकट घालवला. विचार कर निर्जीव बाऊलीसाठी हातात चाकू घेऊ शकतो तर माझ्या होणारा जिवंत बाऊलीला असं सोडून देईन. प्रेमासाठी हात देणारे या मुलाला क्षणाचाही वेळ देऊ नको. जराशी जरी गॅप मिळाली ना तरी मी तिला स्वतः ओढून घेऊन जाईन. डियर नंदू. थँक यू दादा. आज माझा बर्थडे हे मी विसरले होते. भले ही तू विसर बाळा पण मी नाही विसरू शकत. या वर्षी तुझा वाढदिवस अगदी ग्रँड फुल ऑन फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये साजरा करायचं ठरवलंय. हे सगळं करायची काय गरज आहे दादा. हे बघ बाळा, पुढच्या वर्षी तुझा वाढदिवस साजरा करायला तुझ्या सोबत तुझा पती अर्जुन असेल. आमच्या पैकी कोणीच असणार नाही. आमच्यासाठी हा शेवटचा चान्स आहे. म्हणूनच ग्रँड सेलिब्रेशन. आज संध्याकाळच्या पार्टीमध्ये तू तुझे सगळे फ्रेंड्स आणि खास करून अर्जुन आणि त्याच्या फॅमिलीला नक्की बोलव. ओके. ते यासाठी की आजच्या पार्टीमध्ये मी तुम्हा दोघांच्या लग्नाची अनाउन्समेंट करणार आहे. ठीक आहे दादा, हे मी अर्जुनला सांगून येते. ओके. आशीर्वाद द्या अंकल. कोण आहेस बाळा तू? नंदिनी आहेस ना? हो अंकल. तुम्हाला कसं कळलं? माझा मुलगा आहे ना, दिवस असो किंवा रात्र नेहमी तुझी स्तुती करत असतो. कशी आहेस बाळा? मी ठीक आहे अंकल. अर्जुन कुठे? तो सकाळीच अर्जंट कामासाठी गॅरेज वर गेलाय. मी सुद्धा तिकडेच जातोस. तू पण चल. ठीक आहे अंकल. चल. ही आहे आमची गॅरेज. अर्जुन. हा Happy birthday to you. आता मी खातो. खुश रहा, खुश रहा. थँक्स. मी तुला स्वतः इथे आणून सरप्राईज देणार होतो पण तू तर इकडे स्वतःहूनच आलीस. सॉरी मॅम, आमची कॅपॅसिटी एवढीच आहे. मग लग्नानंतरही तू असंच सेलिब्रेट कर. ठीक आहे. अरे जे सांगायला आले होते ते मी विसरूनच गेले. अंकल आज संध्याकाळी माझी बर्थडे पार्टी आहे आणि तुम्हा दोघांना नक्की यायचंय. माझी काय गरज आहे? हा येईल. नाही अंकल, तुम्हाला यावंच लागेल. तुम्हा दोघांसाठी एक सरप्राईज पण आहे.
माय गॉड, सोंगाने वाटतोय इथे कसं काय आपण बोलवलंय का असं झालंय. पप्पा हे काय? पप्पा काय रे, चांगलं वाटतोय ना? आपल्याला सुद्धा सोसायटीमध्ये आपलं स्टेटस दाखवावं लागतं हो ना. काय अर्जुन, हेच आहेत का तुझे बाबा? होय सर, अर्जुनचा एकमेव फादर. का इतरांना दोन दोन तीन तीन फादर असतात का? सर तुम्ही फार विनोदी आता. हे लोक हसतायत ते माझ्या जोकवर नाही, तुमच्या या कपड्यांकडे बघून. हे जे काही शत्रुत्व आहे ना ते आपल्या दोघांमध्ये राहू दे, त्यात बाबांना आणायची काहीच गरज नाही आहे. जसा धागा तशी साडी, जशी आई तशी मुलगी, जसा बाप तसा मुलगा, म्हण ऐकली नाहीयेस का? बघ बघ तुझ्या बापाकडे. मेरा नाम जोकर, चार्ली चॅपलिन, मिस्टर बीन, सगळ्यांना मिळवून बनलेलं कार्टून कॅरेक्टर दिसतोय तुझा बाप. ए आमच्यासारख्या श्रीमंत लोकांच्या गाडीला ग्रीस लावून जगणारा एक सामान्य रोड साइड मेकॅनिक सोबत मी नातं जोडू? हे डोंट शाउट, खरं सहन होत नाहीये ना. माझ्या बहिणीचं डोकं खराब करून तिच्याशी लग्न करून एका रात्रीत करोडपती बनायचं वेड्यासारखं स्वप्न पाहतोयस का? हे बघा सर, माझ्या मुलाबद्दल असं काही बोलू नका तुम्ही. काय बोलशील तू, काय करशील तू? हा ड्रेसिंग सेन्स, कॉमन सेन्स, पार्टीचं नॉलेज जराही ज्या माणसाला नाहीये त्या मूर्ख माणसाने. बाळा अर्जुन, अर्जुन लोकांसमोर माझ्या देवासमान दादावर हात उचलायची हिम्मत कशी झाली? राहून दे बाळा, सोडून दे, लहान आहे तो. तू गप्प बस दादा, तू आणि तुझे बाबा आत्ताच्या आत्ता तुमच्या चुकीसाठी माझ्या दादाची माफी मागा. हेच ते सरप्राईज आहे जे तू मला देणार होतीस? विषय बदलू नकोस, माफी माग. नाही मागणार. मागणारेस की नाही? खूप झालं गप्पा बस, मला तुझ्यासारखे 10 मुली मिळतील आणि तुला माझ्यासारखे 50 मुलं सापडतील, समजलेस? पण मला माझ्या वडिलांसारखा माणूस करोडो मध्ये देखील सापडणार नाही. तुला माझ्या बाबांबद्दल काय माहिती आहे सांग ना. गेट लॉस्ट. ए चाललोय मी धून, एवढं सगळं झाल्यानंतर तुझ्याशी लग्न करण्याची माझी अजिबात इच्छा नाही, समजलं ना? चला बाबा. बाळा माझं म्हणणं ऐक आधी. बाबा ऐक ना, तू तुम्ही माझा ऐका बाबा, चला इथून मी बोलतो. चला बाबा. अरे तुम्ही ऐक ना माझं एकदा, ऐकून घे. पण तुम्ही माझ्या समोर काय झुकता बाबा? तू तरी ऐक जरा. चला बाबा. अर्जुन ऐक ना, मी बोलतो ना, ऐक ना माझं. चला बाबा, चला. ऐक ना तू, मी तुझ्या बाबा. सर सर ऐका ना माझं. सर बाळा बाळा याला माफ कर. बाळा चला बाबा. बाळा बाळा. बाबा माझ्यासोबत काय घडलं ते विसर. तुला मोठं आयुष्य कापायचं आहे अजून. ती खूप मोठी माणसं आहेत बाळा. अशा लहान सहान गोष्टी मनावर घ्यायच्या. बाबा तुमच्यापेक्षा महत्वाचं माझ्यासाठी या जगात काहीच नाही आहे. माझ्यासाठी तुम्हीच जग आहात. जर तुम्हाला काही झालं तर मी सहन नाही करू शकत बाबा. कालच्याबद्दल जर बोलायचं असेल तर ते मी विसरलोय. तुम्ही त्याचा जराही विचार करू नका बाबा. अर्जुन
अर्जुन, काल रात्री जे काही झालं ते ऐकून खूप वाईट वाटलं. तरी पण एक गोष्ट सांगेन, आजकालच्या काळात आईबाप प्रेमाला नकार देऊन टाकतात आणि मग प्रेमासाठी अनेकदा नात्यांचा बळी द्यावा लागतो. यार एकदा तू तुझ्या बाबांशी. माझ्या बाबांबद्दल तुला काय माहिती आहे? हा, ते माझे प्राण आहेत, माझं सगळं काही आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर माझे बाबा माझ्यासाठी देव आहेत. देव जेव्हा मी लहान होतो तेव्हा आई बाबांसोबत जाताना आमचा अपघात झाला. एक्सक्यूज मी, आय एम सॉरी. डोक्याला मार लागल्यामुळे या मुलाच्या आई वडिलांना वाचवू शकलो नाही, पण ईश्वराच्या दयेने हा मुलगा मरणाच्या दारातून परत आलाय. नर्स मुलाला यांच्या ताब्यात. ओके डॉक्टर. काका, छोटे काका, आत्या, शा त्यांच्या सोबत हा किडा पण मेला असता तर बरं झालं असतं. आता ही अडचण कोण सांभाळणार? विश्वा तू एक काम कर, तू एकटा राहतोस ना, तू याला सोबत घेऊन जा. मी याला का घेऊन जाऊ? अजून माझं लग्न पण झालं नाहीये. जर मी याला माझ्या सोबत ठेवलं तर कुणी मला मुलगी पण देणार नाही. ही डोकेदुखी मला नकोय. हे बघा, आपल्यापेक्षा जास्त दादा बहिणीवर प्रेम करत होता. हिला जो आवडत होता त्याच्या बरोबर दादाने हिचे लग्न लावून दिले होते. मग याला हिला घेऊन जायला सांग ना. असं कसं घेऊन जाईन मी? जर ही पनवती मी घेऊन गेले तर माझे सासू सासरे नवरा सगळे मिळून मला घराबाहेर काढतील. मी नाही नेणार याला. ती नाही घेऊन जाणार, तू नाही नेणार, मग कोण नेणार? हे बघ दादा, दादाच्या नंतर आता या घरात तूच मोठा आहेस, तूच याला घेऊन जा ना. हो, जर मी घेऊन गेलो तर माझी बायको मलाच बाहेर काढेल. दादा, या पनवतीला आता तुलाच नेणार. सांगितलं ना मी नाही घेऊन जाणार. सांगितलं ना मीही नाही घेऊन जाणार. मी म्हटलं ना तुला नाही नेणार लागेल. मी नाही नेणार दादा. तुम्ही दोघे गप्पा बसा. याच्यासाठी आपण का भांडतोय? अशा अनाथ मुलांसाठी अनाथ आश्रम बनले आहेत. अशा पनवतीला एखाद्या अनाथ आश्रमात नेऊन टाक. करेक्ट, चांगली आयडिया आहे. कोणत्या अनाथ आश्रमात पाठवणार आहात याला? हे तू का विचारतोयस? आत तुमच्या दादा वहिनींचा मृत्यू झालाय आणि हे बाळ वाचलंय ह्याबद्दल खुश होण्याऐवजी किती दुःखी होताय तुम्ही सगळे. वा 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 वा, नातेवाईक असावेत तर तुमच्या सारखे. तू अरे लाज वाटायला हवी तुम्हाला. काय रे बायकोचा बैल, जेव्हा निकामी असा गल्लीत फिरत होतास तेव्हा कोणी आलं नाही तुझ्या मदतीला, तेव्हा तुझ्या भावानेच तुला चांगली नोकरी मिळवून दिली, सासऱ्यांचे पाय पकडून तुझं लग्न लावून दिलं. हीच त्यांनी सगळ्यात मोठी चूक केली होती ना. काय ग ताई, तू तर तारुण्यात आंधळी होऊन एका पैशावाल्याच्या मागे लागली होतीस ना. लग्नापूर्वी जे करू नये ते सगळं करून बसली होतीस तू. थू, बोलताना सुद्धा लाज वाटते. तेव्हा तुझ्या भावाने घराण्याची इब्रत रस्त्यावर येऊ नये, तुझं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून त्या मुलाच्या आई वडिलांसमोर हातपाय जोडले आणि त्यामुळेच तर तू आज राणी सारखं जगतेस ना आणि आज त्यांच्या मुलासोबत असं वागतेस. बरोबर आहे का? इंजिनियर साहेब, विसरलोच होतो, तुझ्यासाठीच मुलगी पाहायला जात होते ते. वाटेतच ऍक्सिडेंट झाला. तुझं आयुष्य सावरण्यासाठी जात होते आणि स्वतःच आयुष्य गमावून बसलेत. अरे जराही माणुसकीची भावना नाहीये का रे तुमच्यामध्ये? हा, मी त्या नक्की तिथं समजावलं, त्यांच्यावर विश्वास ठेवू नकोस म्हणून हे तुझी साथ देणार नाही. हो, माझा भाऊ, माझी बहीण, माझं ऐकलं नाही आणि या जगातून निघून गेला माझा मित्र. त्या रामचंद्रचा मित्र आहे मी, अजून जिवंत आहे मी, मेलेलो नाही. अर्जुनला राजा राजा सारखं सांभाळेन मी. निघतो आता. चल अर्जुन बाळा. Mm-hmm.
चला सॉरी अर्जुन, तुझ्या पास्ट बद्दल जाणून न घेताच मी बरच काही बोलून गेलो आणि तुझं मन दुखावलं आहे मी। तुझे बाबा खरच खूप चांगली व्यक्ती आहे, तू खूप नशिबवान आहेस यार। छे, टायमिंग सेन्स नाही, नॉन सेन्स आहात तुम्ही सगळे। प्रोग्रामला फक्त एक आठवडा उरलाय, तुम्ही जसं करताय मला माझंच डोकं फोडावं लागेल। जर आजपासून तुम्ही वेळेवर नाही आलात तर लक्षात ठेवा, ओके? सॉरी सर। मी तुम्हाला किती वेळा समजावलं की मी एक मास्टर आहे, तुम्ही लोकांनी माझा कार्यक्रम खराब केला तर मी एकेकाला उलटा लटकावेन, समजलं? बसा। नॉनसेन्स। हे बघ बाळा जुलियट, जर तू अशी रिहर्सलला उशिरा आलीस तर आपला प्रोग्राम कसा तयार होणार आहे सांग ना। आता तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये, जुलियट साठी तुम्ही दुसरी मुलगी बघा। मस्करी करतेस का तू माझ्याशी? प्रोग्रामचा दिवस जवळ आलाय आणि तू म्हणतेस की दुसऱ्या मुलीला घ्या। हे बघ, हे अर्जुन बोलला असता तर मी एक वेळ मान्य केलं असतं, कारण रोमिओ तर मी करू शकतो पण जुलियट कशी करणार? मी मुलगी नाही, कळलं? तुम्ही अगदी बरोबर बोलताय सर, तुम्ही जुलियट नाही बनू शकत। हो सर, रोल तर तुम्हीच करणार सर। काय तुम्ही दोघं वेडे झालेत का? अरे मी तर मस्करी करत होतो। पण मी सिरियसली बोलतोय ना सर। अरे देवारे, रोमिओ जुलियट दोघांनी विष प्यायलं होतं पण तुम्ही दोघं मिळून मला जिवंत चितेवर ठेवतात का? डोंट वरी सर, याने जर रोमिओ केला नाही ना तर जुलियट मीच करेन। आता बरं झालं, हे ऐकून कुठे माझा अर्धा जीव परत आलाय, व्हेरी गुड। हे अर्जुन, अर्जुन गेला। तुमच्यापैकी कुणाला रोमिओ करायचा आहे? ठीक आहे, हे बघ जुलियट, यांच्यापैकी एकाला तयार करायला 2 दिवस लागतील, रिहर्सल उद्यापासून सुरू होईल तुझा। आता मी करणार, मी करणार, सगळे तयार झाले तो गेल्यावर। ए अर्जुनने स्टुडंट लीडर बनल्यावर स्टुडंट साठी किती चांगलं काम केलं हे माहिती आहे ना? मग फ्रेंडशिप कशी असायला हवी? शोलेच्या धर्मेंद्र अमिताभ सारखी, जिथे ते दोघेही एकमेकांसाठी जीवही द्यायला तयार होते। इंद्रधनुष फिल्म मध्ये डॉक्टर राजकुमार आणि आनंद सारखी असायला हवी, समजलं? अरे त्यांची मैत्री विसरून तुम्ही सर्व 2 लवर्सला वेगळं करायच्या मागे लागलात। मी करणार, मी करणार, सॉरी सर। हो ठीक आहे, तुझं काय म्हणणं आहे? सर, अर्जुन आणि नंदिनीला एकत्र आणण्यासाठी काहीतरी आयडिया करा ना। मी एक मास्टर आहे बेटा, तू मला काय समजवतोय? काहीतरी आयडिया करा ना सर। ओके। अरे दार का लावलं? उघड ना, ए उघड, ए उघड ना दार। हॅलो, माझ्याशी बोलायला हे सगळं केलं आणि आता त्यात नसल्याचं नाटक करतोयस माझ्या समोर? कोणाशी बोलताय मॅडम, असा कोणता सीन नाहीये। नाटकात जुलियट बनली आहेस ना तर रिअल लाईफ मध्ये अजिबात नको येऊस। असा काही सीन नाहीये तर मला इथे का बोलवलं? ज्या चटकिनीशी माझा संबंध तुटला तिच्याशी पुन्हा जोडून मला ते चूक नाही। मला माहितीये तूच मला बोलवलंयस। ए मी नाही बोलवलं तुला, तूच बोलवलंयस। तू बोलवलंस मला, तू बोलावलं ना, तू बोलावलं, मी बोलावलंय। येस, वन अँड ओनली साधू। मग आम्हाला इथे का बोलवलंय ते सांगा। काय सांगू, सांगू? ओके ओके, हे बघ बाळा नंदू, लवचा अर्थ काय होतो? काय लवचा अर्थ? हार्ट से हार्ट शी कनेक्शन। लव म्हणजे फॅमिलीचं फॅमिलीशी सेलिब्रेशन। लव आहे इमोशन, बॉयचे लूज मोशन। काय नाइस रिएक्शन। आई आई यू नो, मला तुम्हाला इंग्लिश येत नाही म्हणून ते सांगायचं तर मराठी सांगा। मग मराठी सांगतो, ठीक आहे? नंदू अर्जुन, हे बघा तुम्ही दोघं लव्हर्स आहात, ऐकून घ्या। आधी होता, आज नाही आहात, का नाही हा प्रश्न आहे। एक काम करा, तुझ्या मनात काय आहे तू माझ्या कानात सांग, मी याला सांगेन।
आणि तुझ्या मनात काय आहे माझ्या कानात सांग, मी हिला सांगेन. ओके ओके, लेडीज फर्स्ट, स्टार्ट. शट अप लोफर, तुम्हाला नाही सर याला बोलले. अच्छा निघना चेटकिनी, हा बोल चित्रा. नंदिनी तू काही म्हण, अर्जुन खूपच चांगला मुलगा आहे. हे बघ चित्रा, अर्जुनचं नाव सुद्धा घेऊ नकोस, त्याचं नाव जरी ऐकलं ना माझं डोकं फिरतं. आता तो माझ्या आयुष्यात परत येणार नाहीये. पण एकदा माझं म्हणणं तरी ऐकून, काही ऐकायचं नाहीये, फोन ठेव. हॅलो सर, मी ठीक आहे सर. तुम्ही? हो सर, एव्हरीथिंग इज गोइंग फाईन. याबाबत मला फोर्स करू नका सर. माझ्या बहिणीच्या आनंदातच माझा आनंद आहे. मी माझ्या बहिणीसाठी माझा जीवही देऊ शकतो. पण याबाबत नाही सर, प्लीज मला खरंच समजून घ्या. आय एम सॉरी सर. दादा, कुणाचा फोन होता? मनोज वर्मा होते, मोठे बिझनेसमन आहेत. आपल्या कंपनीची ब्रँच अब्रॉडमध्ये उघडणार आहे मी यांच्याच मदतीने. खूप चांगला मुलगा आहे. आता फोनवर माझ्याशी तेच बोलत होता की त्याला तुझ्याशी लग्न करायचं आहे. आधीही म्हणाला होता, पण मला माहीत पडलं की तू अर्जुनवर प्रेम करतेस म्हणून मी यांना सॉरी म्हटलं होतं. माझं सगळं काही तूच तर आहेस ना? माझं पण सगळं तूच आहेस दादा. मला माहिती आहे दादा की तू जे करशील ते माझ्या भल्यासाठीच असेल. माझं सिलेक्शन रॉंग झालं, पण तुझं सिलेक्शन राईटच असणार. माझा दादा कधीच हरणार नाही. तू माझं लग्न जमवून टाक. सर हा ड्रेस चांगला आहे ना? अगदी माकड दिसशील तू. हे बघा, आपण रोमिओ जुलियट नाटक करत आहोत. बाहुला बाहुलीचा खेळ नाही. घेऊन जा, घेऊन जा. तू इथेच थांब भावा. कुठे चाललास? इथे ये. काय बाळा, ही काय वेळ झाली प्रॅक्टिसला यायची? जा जा, लवकर जा, तयार हो, जा. सर मी प्रॅक्टिस तेव्हाच करेन जेव्हा तो बाहेर जाईल. कॉलेज तिच्या भावाचं आहे का विचार ना सर. भावापर्यंत जाऊ नकोस, नाही तर बरं नाही होणार. काय करशील मग तू? तुला काय हवंय? एक मिनिट माझं ऐकून घ्या. अर्जुन, मी तुझ्या पुढे हात जोडतो, तू माझ्यासाठी बाहेर जाणार बाबा. जा. तुम्ही सांगताय म्हणून मी बाहेर जातोय सर. आता झालं ना तुझं समाधान? प्रॅक्टिस सुरू करूया. ठीक आहे सर. हो तर मिस्टर रोमिओ, तू जा आणि तुझ्या पोझिशनवर उभा राहा. जा 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 जा, तू इथे सेंटरला ये आणि आता पुढे बघ. ओके, आता माझं नीट ऐक. रोमिओ मागून येऊन तुला मिठी मारतो. ओके, मिठी मारल्यावर तो तुला प्रेमाने बोलेल आय लव्ह यू. मग तू सुद्धा त्याला प्रेमाने म्हण. ओके रेडी? ओके, क्लोज युअर आईज, लाईट्स ऑफ. रोमिओ रेडी? रेडी सर. लाईट्स ऑन, ऍक्शन. I love you, Juliet. I do love you, Romeo. तू आहेस? हो मी आहे माझ्या प्रिय, तुझा रोमिओ. विकास, तू इथे का आलास? चल बाहेर जा, जा. माझा तू बाहेर जा, इथे प्रॅक्टिस चालू आहे, तू बाहेर जा, जा. विकास, असा त्रास देऊ नकोस, बाहेर जा. बाहेर फेका याला. विकास, विकास हे बरोबर नाहीये. विकास, या सर्वांना बाहेर काढा. ए विकास, तूच अर्जुनला माझ्या विरोधात उभं केलं होतं ना? सोड, सोड म्हणते ना. आज नाही सोडणार. चल किस कर, जर तू नाही केलंस तर मी स्वतः करेन. देशाच्या रक्षणासाठी महानायक, सेनेच्या रक्षणासाठी सेनानायक, प्रजेच्या रक्षणासाठी एक असतो राजा. त्याचप्रमाणे कॉलेजच्या स्टुडंटच्या रक्षणासाठी हा स्टुडंट लीडर अजून जिवंत आहे.
तू स्वतःला स्टुडंट म्हणतोस काय? कॉलेज लाईफचा अर्थ गोल्डन लाईफ असतो, एन्जॉय कर ना ते. तू विद्या मंदिरला समजून काय ठेवलंयस हा? अरे इथे फक्त विद्याच नाही, मैत्री, प्रेम, विश्वास, भरोसा, एकता, परिश्रम, गुरुभक्ती, देशभक्ती, अरे एवढंच नाही, तुझ्या माणसांबद्दल विचार करायला आणि आपला आज आणि उद्याचं भविष्य उंचावर पोहोचवण्यासाठी असतं हे. हा काही टवाळका करायचा अड्डा नाही आहे. आणि तू अशात आपल्या गुरुकुलात बाहेरचे असे कवडी मोल फालतू गुंड आणून जी दादागिरी करतोस तू, तुला लाज नाही वाटत का रे? तुला काय वाटतं, पैसा आहे म्हणून तू सगळं काही करू शकशील का रे? आता कळलं तुला तुझ्या पैशांची पॉवर काय आहे? पॉवरफुल चार पंच खाल्ल्याबरोबर पैसा देणारे जगू वा मरू देत हा विचार करून इकडून जे पळून जातात ना, हे त्यांचं आयुष्य आहे आणि हेच त्यांचं जगणं आहे. चिरून जर पाहिलंस ना तर प्रामाणिकपणाचा सुगंध देखील नाही सापडणार. पण तू एक शिकलेला माणूस आहेस. तुझं कर्तव्य आहे की चार लोकांना चांगल्या गोष्टी सांगणं, तर तूच उलट असं नीच काम करून स्वतःला सज्जन म्हणतोस काय रे? हा बोल. I'm sorry अर्जुन, पुन्हा अशी चूक नाही होणार. इट्स ओके, लेट्स होप फॉर गुड. I'm sorry नंदिनी. इट्स ओके. Hey, शाबास, वेरी गुड अर्जुन, तू विकासला बदलून टाकलास आणि मुलीला वाचवलंस, गुड. मी ती समजून नाही वाचवलाय सर, तिच्या जागी आणखीन कोणी असत ना है? तरी मी तेच केलं असत. त्या दिवशी फोनवर ज्यांच्याशी बोलत होतो, मनोज वर्मा, माझे बिझनेस पार्टनर. हाय नंदिनी. हॅलो, हाऊ आर यू? आय एम फाईन. दिस इज फॉर यू. थँक यू. हे, आय टोल्ड यू ना, दिस इज माय फियांसे मनोज वर्मा. हाय. हॅलो. हॅलो नंदू, जा यांच्या सोबत. ठीक आहे दादा, प्लीज कम. काय झालं अभिमन्यू? नाही, त्याचा बाप अर्जुन. जरा देखील गॅप मिळाला तर माझ्या बहिणीच्या गळ्यात मंगळसूत्र घालशील म्हणाला होतास ना? गॅप नाही, आमंत्रण देतो, ये. तिथे जे करू शकशील ते करून दाखव. <हुँ। laughs>
Yeah, that's nice. How is it? It's nice. Good, na? Salma, try kar. Wow. So beautiful. Excuse me. Manoj here? Yep. I'm so sorry. Nandu? Huh? Come. I'm really, really so happy. खरच ती खूप छान आहे. तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे. तसा हा कोण आहे? मी आणि नंदिनी जिथे जातो तिथे आम्हाला फॉलो करत असतो. हा तो नंदिनीचा क्लासमेट आहे. नेहमी नंदिनीच्या मागे लागलेला असतो. कॉलेज लाईफ मध्ये अशा गोष्टी होतात. वन साइड लव्ह. दॅट्स राईट. हे त्या दोघांची हिस्ट्री फ्लॅशबॅक सगळं मला पाहिजे. ओके सर. व्हेरी टेस्टी. आता तरी सगळं काही चांगलंच चाललंय. आय एम व्हेरी व्हेरी हॅपी फॉर यू. येस. एक्सक्यूज मी. नंदू हे काय आहे बेटा? उद्याच्या गोल्डन ज्युबली फंक्शन मध्ये तू भाग घेणार नाहीस अशी चिठ्ठी लिहून पाठवली आहेस का? माफ करा सर, पण नंदूचं लग्न ठरलंय. आता आम्ही हिला कुठेच पाठवू शकत नाही. हा आहे तिचा होणारा नवरा. नमस्कार. नमस्कार. कृपा करून यांना जरा समजावा. उद्या कॉलेज मध्ये फंक्शन आहे, आमच्याकडे वेळ नाही. कॉलेजची स्टुडंट या नात्याने कॉलेजची अब्रू वाचवणं माझं कर्तव्य. नाही, कसं शक्य? नंदिनीसाठी, तुमच्यासाठी मी स्वतः तिला कॉलेज फंक्शनला घेऊन येईन. ओके. थँक्यू सो मच सर. हे काय झालं काय? सगळे असा चेहरा पडून बसले का तुम्ही? नंदिनीची त्या दुबईवाल्या मुलासोबत एंगेजमेंट झाली आहे. एवढंच नाही तर लग्नाची तारीख पण निघाली आहे. एंगेजमेंट पासून तिचं लग्न ठरलं म्हणजे ती त्याची बायको झाली का? तुला स्वतःवर एवढा कॉन्फिडन्स आहे का? लग्नाला फक्त 3 दिवस उरलेत. माझं प्रेम हाच माझा कॉन्फिडन्स आहे. तिला मंगळसूत्र घालेलं 3 दिवस नाही, 3 सेकंद सुद्धा पुरेशी आहेत. तिचा भाऊ मला थोबाडीत मारायला लग्नाची तारीख फिक्स करून माझी वाट बघतोय ना. पण त्या ब्रह्माने आमचं नातं आधीच फिक्स करून टाकलंय. ते कोणी तुर्रम खान तोडू नाही शकत. लाईफमध्ये असो किंवा लव्हमध्ये असो किंवा एका कॉम्पिटिशनला उतरल्यानंतर रनर नाही बनायचं, विनर बनायचं असतं. येस. वाव, ग्रेट शॉट. थँक्यू. मिस्टर रवी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमच्या बहिणीचं 1-sided लव्ह नाही आहे, इट्स अ 2-sided लव्ह. सर, आय नो एव्हरीथिंग. काही करा, फर्स्ट लव्हला विसरू शकत नाही, पुढे काही होऊ शकतं, म्हणून आपल्याला सावध राहायला हवं. काळजी करू नका सर, उद्या तो फंक्शन मध्ये येणार नाही याची सगळी व्यवस्था मी करेन. इनकेस जर चक्रव्यूह तोडून तो तिथे पोहोचला तर मी त्याला तिथेच संपून टाकेन. दॅट्स नाईस. नमस्कार. 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 या, थँक्यू. वेलकम सर. थँक्यू. या या या. तुम्हा सगळ्यांना माझा नमस्कार. हे आज
कॉलेजमधून माझं शिक्षण पूर्ण झालंय. मला ह्या विद्यामंदिराच्या स्वर्ण महोत्सवात भाग घेण्यासाठी बोलवलंय ही माझ्यासाठी खूप गर्वाची बाब आहे. प्रत्येक विद्यामंदिरात हजारो विद्यार्थी येतात, अभ्यास करतात आणि निघून जातात. जेव्हा कोणी त्यांना विचारतं की त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचे आणि मौल्यवान दिवस कोणते होते, तेव्हा ते सांगतात की कॉलेजचे दिवस. माय कॉलेज लाईफ वॉज माय गोल्डन डेज. आपण आपल्या कॉलेज लाईफमध्ये छोट्या मोठ्या खोड्या भांडणं, मैत्री, प्रेम, डेस्कवर काढलेली ती चित्र, हे सगळ्याच कॉलेजमध्ये घडत असतं. यामुळेच ह्याला म्हणतात कॉलेज लाईफ, द कोलाज ऑफ कलर्स. आता कलरचा विषय निघालाय म्हणून मुलंच नाही तर मुलींनी सुद्धा नीट ऐका. वास्तव नेहमी माहीत असलं पाहिजे. त्यामुळे आय मस्ट कन्फेस, मी माझ्या आयुष्याची जोडीदारीण सुद्धा ह्याच कॉलेजमधून निवडली होती. तू तर इथे येऊन पोहोचलाय. मी तर त्याला मारून टाकलं होतं. हे बघा, सिक्युरिटी फुल टाईट करा. ओके सर. इथून जिवंत जाता कामा नये. विष प्यायला ना तू जुलियट आहेस आणि ते पाहून गप्प बसायला ना मी रोमिओ आहे. मी तुला आधीच सांगितलं होतं, आय हेट ट्रॅजेडी लव्ह स्टोरीज.
चला अक्षता टाका. आपला प्लॅन सक्सेस झाला. थँक्यू विकास, गुड लक. असं दे असं दे, सदा सुखी रहा. काय झालं दादा, राग येतोय? तुझा सगळा प्लॅन मला आधीपासूनच माहित होता. तुमच्या बहिणीचं वन साइडेड लव्ह नाही आहे, इट्स टू साइड लव्ह. सर ते आय नो एव्हरीथिंग. त्या दोन प्रेमींना वेगळं करायला तुम्ही गेम खेळत आहात, मला सगळं माहित आहे. उद्या तो फंक्शनमध्ये येणार नाही याची सगळी व्यवस्था मी करेन. इनकेस जर तो चक्रव्यूह तोडून तिथे पोहोचला तर मी त्याला तिथेच संपून टाकेन. दॅट्स नाईस. सगळे मिळून माझ्या सोबत नाटक करतायत. जे मला नाही मिळालं ते कोणालाच मिळू देणार नाही. इन्स्पेक्टर, काय आहे सगळं? हा माणूस एक इंटरनॅशनल फ्रॉड आहे. सुंदर मुलींशी लग्न करून त्यांना विदेशात विकून टाकतो. हा यांची खूप मोठी गँग आहे आणि त्यांचा लीडर हा आहे. पोलीस याला कधीपासून शोधत होते. इंटेलिजन्सच्या रिपोर्टवरच आम्ही याला इथे पकडायला आलो आहोत. आज आम्ही याला पुराव्या सोबत पकडलं आहे. मिस्टर प्रसाद, घेऊन चला याला. चल. जशी प्रत्येक भावाची इच्छा असते की त्याच्या बहिणीचं लग्न मोठ्या घरात व्हावं आणि तिने नेहमी आनंदात राहावं, पण माझं सिलेक्शन चुकीचं निघालं. तो एवढा वाईट माणूस आहे हे मला माहीत नव्हतं. आय एम रिअली व्हेरी सॉरी. पण आज मी आनंदातही खूप जास्त आहे, कारण तू खूप योग्य मुलगा निवडलायस. माझ्या बहिणीची नीट काळजी घे जिजू. काय म्हणालास जिजू? सासऱ्याच्या जागी उभा राहून मेवणा अभिनंदन करतोय. या वर्षीचं कॉलेज फंक्शन अस्मरणीय झालंय. या जगात सगळ्यांनाच प्रेम मिळत नाही. प्रेम करणारा प्रत्येक जण प्रेमी नसतो. प्रेमी झाला तरी लग्न करू शकत नाही, पण तू लग्न करून तुझं प्रेम वाचवलंयस. तुम्ही तर वास्तविक जीवनात सुद्धा हिरो हिरोईन आहात.